आम्ही उतना बळ नाही आहे, आमच्यात तेवढी ताकद नाही आहे, मी मान्य करतोय. आणि 6 कोटी लोकेले शेतकरी शेतमजूर आले, बजेटमध्ये जर 50,000 कोटी 3% निधी जर ठेवल्या जात असेल, 2 ते 3%, तर मग घोषणेला काही अर्थ उरत. तर मला वाटतं खर्च उत्पादन भाव देण्यात सगळे सरकार सगळे पक्ष नाकामी ठरलेले आहे. आमच्या मनात जो प्रश्न आहे तो सरकारच्या मनात प्रश्न नसेल तर तो काही सुटला जाणार. आणि हिवाळी असणं अधिवेशनापुरता काही हा विषय नाही आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. म्हणजे आज एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न विधानभवनामध्ये या ठिकाणी दोन्ही सभागृहात उपस्थित होणं गरजेचं होतं. पण नवाब मलिक यांचा प्रश्न येतोय, कुठे सावरकरांचा प्रश्न येतोय, काय सांगा? मला असं वाटतं का सध्या गरज काय का होते, ही राजकीय लोक आम्ही सगळे घुमत राहतो व्यवस्थित. जे प्रश्न आहे ते प्रश्न नसतं आणि जे प्रश्न नाहीये ते प्रश्न निर्माण करतो. हाच तर आमचा आतखंड आहे ना. त्याच्यात मीडियावाले पण तुम्ही फसतात, लोक पण फसते, तुम्ही त्याच्यातच आहे, त्याच लाईन मध्ये उभे आहे. पण लोकप्रतिनिधींनी कुठेतरी आवाज, तुम्हाला दाखवायचं कसं आहे, तुम्हाला काय दाखवायचं ते. तुम्ही गेले का धुऱ्यावर कॅमेरा घेऊन? तुमची काल मुख्यमंत्री गेले ना धुऱ्यावर, त्यांच्याबरोबर तुम्ही गेले का ते सांगा. तुम्ही दाखवलं का कोणत्या टीव्हीवर न्यूज आहे मला दाखव. का जेव्हा मीडियाने दाखवलं त्यानंतर मुख्यमंत्री मीडियाने काही दाखवलं नाही, मीडियाने दाखवायचं काय, कॅमेरा घुमवला. दाखवणं म्हणजे काय असतं माहित आहे का? मी सांगतो काय दाखवायला पाहिजे. मी माझं ते मी पत्रकार बनतो तुझ्या चॅनल. आपण जाऊया ना एक दिवस. एक आणखी एक महत्वाची भूमिका आहे की या अधिवेशनामध्ये खरोखर प्रश्न सोडवण्याची सरकारची इच्छा आहे. मला काय वाटतं का अगदी प्रश्न हा प्रश्न असला पाहिजे. प्रश्न तो प्रश्न समजून घेतला पाहिजे सरकारनं, तो प्रश्न आहे का नाही आहे. आता प्रश्न जर सरकारच्या मनात तो प्रश्न आमच्या मनात जो प्रश्न आहे तो सरकारच्या मनात प्रश्न नसेल तर तो काही सुटला जाणार. आणि हिवाळी असणं अधिवेशनापुरता काही हा विषय नाही आहे. शेतकऱ्याचा विषय फार मोठा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खालचं प्रशासन हे जेथपर्यंत पूर्ण चिंतन मंथन करून समोर येत नाही. काय होतंय, वादळ आलं, पाऊस आला, मदत दिली, आम्ही थांबून जातो. 5 वर्षातून एखादी कर्जमाफी केली, आम्ही थांबून जातो. पण 7-12 कोरा तर होत नाही, उलट तो शेतकरी पुन्हा अडचणीत वाढत जातो. कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण होणं मला वाटतं फार गरजेचं आहे. आणि कायमस्वरूपी व्यवस्था पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मधून जेथपर्यंत घेतल्या जात नाही. तुम्ही फळ पिकाले देता पण कोरडवाहू पिकाले देत नाही. आज आपण बजेटमध्ये जर पाहिलं तर 50,000 कोटीची तरतूद केली आणि 30,000 कोटी रुपये आपण फळ पिकासाठी ठेवले आणि 5,000 कोटी आपण कोरडवाहू शेतकऱ्यासाठी खर्च करत नाही. संख्या कोरडवाहू शेतकऱ्याची जास्त आहे, मी दोघांचा अलग अलग पाहत नाही. दोघांसाठी एकत्रित चांगली योजना पेरणी ते कापणी जर आपण हे जर योजना राबवली तर मला वाटतं खर्च उत्पादन भाव देण्यात सगळे सरकार सगळे पक्ष नाकामी ठरलेले आहे. भाव देऊ शकत नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. पण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे आणि ती जर मागणी पूर्ण झाली आणि शेतकऱ्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला स्थान काय आहे तुम्ही सांगा. आज आम्ही 6 कोटी रुपये आहे, 6 कोटी लोक आहे आणि 6 कोटी लोकेले शेतकरी शेतमजूर आले, बजेटमध्ये जर 50,000 कोटी 3% निधी जर ठेवल्या जात असेल, 2 ते 3%, तर मग घोषणेला काही अर्थ उरत नाही. घोषणा घोषणा एक कारण पण असेल की बच्चूंचा आवाज विधानसभेमध्ये कमी झाला म्हणून कदाचित असेल. तुम्ही एक लक्षात घ्या, ह्या काही इतका बच्चू कडू आणि माझ्या मागे तेवढी जनता आणि मी तेवढा पॉवरफुल आहे असं नाही आहे. लक्षात घ्या, हा संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यातला प्रश्न आहे आणि मी स्वतःला एवढा मोठा समजत नाही. आम्ही विधानसभेत त्याच्यावर बरेचदा बोललोय पण त्याच्यावर कारवाई. हा आता सध्या आम्ही उतना बळ नाही आहे, आमच्यात तेवढी ताकद नाही आहे, मी मान्य करतोय. म्हणून आम्ही जेव्हा 10-15 आमदार येईल ना, आमच्या मतानं जेव्हा सरकार पडेल ना, तेव्हा आम्ही इंगा दाखवू सरकारला. म्हणून बच्चूकडूंना मोठं होऊ दिलं जात नाही. नाही मोठं कोणी कोणाला आडवाची शान नाही आहे. आखरी आम्ही आमचे लोकच, आम्ही शेतकरी म्हणूनच आम्ही मागं राहिलेलो आहो. आम्हाला जातीपाती धर्म महत्वाचा वाटतं. अयोध्यातला मंदिराचा विषय असतो, मस्जिदीचा विषय असतो, पुतळ्याचा विषय असतो, निळा झेंडा असतो, भगवा असतं, हिरवा असतं, आरक्षण असतं. यामध्ये शेतकरी शेतमजूर मागं राहतं कारण तो पेटत नाही. त्याच्यासाठी पेटायला गेलो तर आपण पेटून जाऊ, पण ते पेटत नाही. आणि मुळात तुम्ही मीडियावाले तसेच आहे, तुम्ही तसेच दाखवताय. तुम्हाला ते मूळ तुम्ही एक सांगा,
ब्रेकिंग न्यूज झाली का कधी का एवढे भाव कमी झाले त्याच्यामुळे एवढे लॉस झाला याच्यावर कधी आपण चिंतन कापसाचे मुद्दे येतात टमाट्याचा इश्यू ते मुद्दे येणार तुम्ही कांदा माग झाल्यावर बोंबलता का नाही बोंबल मग चुकीचं आहे ना तुमचं कांदा मागा नाही खाल्ला तर मरतो झाला तेव्हा पण मीडिया बोलतेच काही बोललं नाही तुम्ही एक म्हणजे राजकीय प्रश्न असा आहे जेव्हा सरकारला आमदाराची गरज असते तेव्हा तो चालतो जेव्हा गरज संपते तेव्हा चालत नाही म्हणजे उदाहरणार्थ बच्चूभाऊ जेव्हा सरकार पडणार होतं किंवा सरकार बनवायचं होतं बच्चूभाऊ लागणार होते जेव्हा अजित पवारांची संख्याबळ दाखवायचं म्हणून नवाब मलिक चालणार होते पण बाजूला माहित आहे मला एक विधान परिषदेची निवडणूक होती आबा होती तेव्हा आम्ही निवडणूक व्हायच्या अगोदर एवढे 5-6 फोन आबाचे फोन वेगळे दादाचे फोन वेगळे त्यांचे बच्चू आला नाही बच्चू आला नाही आलो मग मस्त आलूगोंडा वगैरे दिला आणि विचारपूस केली चहा घी पेतचा विचार जसं मतदान करून आलो आबा म्हणतो चलतो चालला जाय मतदान झालं हे प्रत्येक नॅचरल आहे त्याच्यानं आम्ही गृहित धरूनच पाठिंबा दिलेला आहे आमच्या सोबत सगळे सोबत काय होतंय आम्ही दमदार व्हावं हा त्याच्यातला भाग आहे आम दमदार जिस दिन होंगे ताकद ना बरं आता आम्ही भूमिकेमुळे दमदार आहोत पण राजकीय जे मजबूती पाहिजे ते आमच्यात नाही आहे हे तर मान्य करतो ना आम्ही जेव्हा आमचे 10-15 आमदार येईल आणि जेव्हा सरकारला 10-15 आमदाराची गरज असेल आणि आमच्या आमदाराशिवाय सरकार चालणार नाही ते पडू शकेल तेव्हा शेतकऱ्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही तुमचे दोन्ही मित्र जे आहेत एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे तुमचे एकदम जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडनं हे प्रश्न सुटतील का असं वाटतं मित्र मित्र आहे सरकार सरकार आहे आणि मी मी आहे याच्यामध्ये ह्या सगळी मित्रता कुठं किती काम येईल हे सांगता येत नसतं त्याच्यानं मला वाटते का हा मोठा प्रश्न आहे त्यांनी आता आम्ही खुश का आहे देवेंद्रजीवर म्हणा किंवा एकनाथ शिंदे साहेबावर आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं 15 वर्षाच्या लढ्यामध्ये ते मंत्रालय भेटलं याच्यात आम्ही खुश आहे ना नाही तर मग आम्ही बाहेर निघालो असतो नक्कीच या ठिकाणी सरकारचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न जे आहे ते सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे पण सर्वच प्रश्न सुटतील असं नाही पण प्रयत्न या ठिकाणी चालला आहे मित्रापेक्षा राजकारण जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे आणि राजकारणात अनेकांचा उपयोग हा वेळोवेळी केला जातो हे देखील बच्चूभाऊ यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय पुढे जर्नलिस्ट कृष्णा सर प्रफुल्ल साळुंखे लेट्स अप